नमस्ते दोस्तों, जी हाँ मैं हूँ आशीष चौधरी और मैं लेके आ रहा हूँ। मेरा नाम सशिमा ठाकुर है और मैं एक फाइनेंशियल एडवाइजर हूँ। मेरी स्पेशलिटी ये है कि जो माता पिता अपने बिटिया के शादी के लिए 25 लाख 50 लाख 1 करोड़ 2 करोड़ का फंड तैयार करना चाहते हैं, मैं उन्हें उनकी मदद करता हूँ। तैयार करना चाहते हैं तो हमसे आज ही संपर्क कीजिए, नीचे दिए गए नंबर पर कॉल कीजिए और ये प्लानिंग करने में हमें बहुत खुशी। जी हाँ दोस्तों, और मौसम है प्रॉपर्टी खरीदने और बेचने का। जी हाँ, लोग प्रॉपर्टी खरीदते भी हैं, बेचते भी हैं और इसमें कई तरह की गलतियां कर जाते हैं। जी हाँ, तो हम जानना चाहेंगे कि उल्वे नोड में यदि प्रॉपर्टी खरीदनी है तो आपको क्या करना चाहिए। बेसिक नॉलेज हम आपको देंगे। एडवोकेट जो कि मशहूर एडवोकेट हैं, खास करके प्रॉपर्टी डीलिंग और इन सब चीज़ों में एडवोकेट प्रतिभा पाटिल ऊपर और देखते हैं। और हम हैं एडवोकेट प्रतिभा पाटिल जी के ऑफिस में। जी हाँ, कुछ लोग क्लाइंट्स बैठे हुए हैं, थोड़ी देर के बाद हम उनका इंटरव्यू करेंगे। मैडम, उल्वे मधे खूब लोग आजकल शेंड्या लावता है, लोकांना फ्लैट डबल डबल विकता है, फ्लैट रिसेल मध्ये जातोय किंवा जास्त भाडा किंवा हैवी डिपॉझिट किंवा घेताना आणि विकताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे थोडक्यात जनतेसाठी सांगा, मग नंतर जनता आपल्याला किंवा त्यांच्या जवळचे ॲडव्होकेटला कॉन्टॅक्ट करू शकते। नमस्कार आशिषजी, नमस्कार चॅनलचे जेवढे व्ह्यूअर्स आहेत त्यांना। हे फक्त उल्व्यातच असं नाहीये, जो प्रश्न तुम्ही विचारला तो फक्त उल्व्यातच मर्यादित आहे असं नाहीये। गेली कित्येक वर्ष नवी मुंबईमध्ये हा प्रकार होतोय, सातत्याने घडतोय आणि तो आजही ते चालूच आहे, त्याच्यावर अंकुश लागायचा तेवढा लागलेला नाहीये। आणि खरं बघायला गेलं तर बऱ्याच वेळा घाईघाईमध्ये ते कागदपत्र लोक बघत नाही, त्याची नेमकी काय आहे काय नाही आहे, त्या प्रोजेक्टविषयी पूर्ण काही हे माहिती करून घेत नाही। त्यांच्या कागदपत्रांची कुठल्या जवळच्या वकिलाशी किंवा ओळखीच्या वकिलाकडे जाऊन विचारपूस करत नाही। आणि मग टोकन वगैरे 2-2, 3-3 लाख रुपये दिले गेल्यानंतर किंवा एखादा ऍग्रीमेंट झाल्यानंतर किंवा कुठे काय डिस्प्यूट मग यायला लागतात आणि कळायला लागतं की अरे हे असं आहे, हे असं आहे, असं आहे, आणि मग ते पैसे फसल्यानंतर ते वकिलाकडे जातात। तर मुळात म्हणजे कसं आहे की कुठल्याही इस्टेट एजंटमार्फत जरी तुम्ही कुठला तो फ्लॅट तुम्ही परचेस करणार असाल तरीसुद्धा बेसिक सगळे कागदपत्र तुम्ही आधी त्या व्यक्तीकडे झेरॉक्स कॉपी मागा। मीटिंगला बसायच्या आधी तुमच्याकडे त्या सदनिकेच्या संबंधी प्लॉट असेल, सदनिका असेल, जे काही असेल त्याच्या संबंधित जे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत, जे बेसिक कागदपत्र आहेत की तोच त्या प्रॉपर्टीचा मालक आहे का जो विकणारा आहे, हे डॉक्युमेंट्स तुम्ही आधी बघितले पाहिजे। ते झेरॉक्स कॉपी तुम्ही एखाद्या वकिलाकडे वगैरे जाऊन त्याचं जे वकिलांची प्रॉपर्टी क्षेत्रामध्ये किंवा पर्टिक्युलर प्रॅक्टिस असेल, ज्यांना खूप नॉलेज असेल, अशा कुठल्याही जवळच्या वकिलाकडे जाऊन ते तुम्ही दाखवायला पाहिजे। त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का किंवा काही कुठले कमी कागदपत्र असतील तर त्याची मागणी कोणत्या कोणत्या कागदपत्रांची करायची, त्या बिल्डरकडनं असेल, त्या सदनिका विक्रेत्याकडनं असेल किंवा प्लॉट विक्रेत्याकडनं असेल, याची पूर्ण एक लिस्ट बनवल्यानंतर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर एक सर्च रिपोर्ट आपण प्रॉपर्टीचा घेतला पाहिजे की ह्यापूर्वी ही प्रॉपर्टी कोणाला विकली गेलेली आहे किंवा नाही। आपण छोट्याशा खर्चासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण करत नाही, 2-5 हजार, 3 हजार, 2 हजार, 5 हजार अशा काहीतरी एक त्याला खर्च येतो, पण तो खर्च टाळण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी टाळतो। नंतर खूप वेळा घाई केली जाते, पटकन टोकन करा, हे करा, फ्लॅट दुसऱ्याला चालला जाईल, आपल्याला तो फ्लॅट आवडलेला असतो, आपण घाईमध्ये ते टोकनही करून टाकतो आणि ती टोकनची रक्कम असते लाखामध्ये। म्हणजे या छोट्याशा रकमेला आपण घाबरतो आणि लाखोची रक्कम आपण अडकून बसतो आणि मग नंतर कोर्ट कचऱ्या वकील वर्षानुवर्ष मग ते डिस्प्युट्स आणि पोलीस स्टेशन्स आणि ह्याला चक्र आपल्याला मारायला लागतात। त्याच्यामुळे माझं खरेदी करणाऱ्या जे काही ग्राहक आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही जवळच्या कुठल्याही वकिलाकडे जाऊन आधी त्या प्रॉपर्टी संबंधी कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी करून घ्या, सर्च रिपोर्ट काढा आणि मग नंतर व्यवस्थित विचार करून घाई न करता कुठलंही टोकन किंवा कुठली अमाऊंट त्या विक्रेत्याच्या नावावर द्या। बरेच वेळा असा असतो मॅडम की माणूस एक फ्लॅट घेतो
आणि घेतल्यानंतर त्याला माहीत पडतं की हा जो फ्लॅट आहे तो त्या व्यक्तीच्या नावावरती, म्हणजे त्यांनी फ्रॉड पेपर बनवलेले, तर त्या परिस्थितीमध्ये काय करायचं? कारण कधी कधी जे आपण सर्च रिपोर्ट सांगितलं त्या सर्च रिपोर्टमध्ये माहीत पडतं की हा फ्रॉड पेपर आहे. हो, सर्च रिपोर्टमध्ये जे कागदपत्र, म्हणजे जे अग्रीमेंट्स आहेत, अग्रीमेंट फॉर सेल असेल, सेल डीड असेल, गिफ्ट डीड असेल, तुमचं हक्कसोड अग्रीमेंट असेल किंवा काय असेल, त्याच्या प्रत्येकाचं ऑनलाईन सगळं काही जे आहे रजिस्टर ऑफिसमधनं हे अपडेट केलं जातं. आणि त्या सर्चमध्ये तुम्ही जरी कार्यालयात जाऊन सर्च नाही घेतला तरी ऑनलाईन सुद्धा तुम्ही सर्च घेऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये त्या प्रॉपर्टी संबंधी किती हे झालेले आहेत, म्हणजे डील्स झालेले आहेत, एकच आहे का किंवा त्याच्यामध्ये अजून कोणाला काही गिफ्ट दिलेलं आहे का, हे दिले का, हे सगळं अगदी त्याच्यात कळतं. त्याच्यामुळे जेन्युइनली सर्च रिपोर्ट करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे मॅडम, खूप खूप धन्यवाद मॅडम सर्च रिपोर्ट बद्दल आपण सांगितलं. दर्शको, तुम्ही पण सर्च रिपोर्ट शिवाय कुठलंही पाऊल उचलू नका. आशिषजी, मी अजून एक मुद्दा तुमच्याकडे मांडू इच्छिते. सध्या बरीचशी प्रकरणं माझ्याकडे हेवी डिपॉझिटच्या फ्लॅटच्या संदर्भात खूप सातत्याने येत आहेत गेल्या दीड दोन महिन्यापासून, की हेवी डिपॉझिटमध्ये फ्लॅट घेतलाय समोरच्याने दिलाय, पण तो फ्लॅट तो त्याचाच आहे की नाही किंवा काय, हे कुठल्याही प्रकारचं शहानिशा न करता फक्त ती अमाऊंट दिलेली आहे, तिथे त्याच माणसाचा कुणीतरी नातेवाईक म्हणा किंवा कोणी कुणीतरी भाड्याने राहतोय आणि मग तो माणूस म्हणतो मी ते भाडं तुला देईल, असे इतके प्रकार हेवी डिपॉझिटचे इथे झालेले आहे. बरेचसे फ्लॅट बँकांना एनपी अकाउंटला गेलेले आहेत, ते हेवी डिपॉझिटला दिले गेलेले आहेत. बँक सिंक्रोनायझेशन ऍक्टच्या अंतर्गत त्या फ्लॅट्सवर जप्ती आणतायत. असे कितीतरी लाखो रुपये हेवी डिपॉझिटच्या अशा प्रकरणांमध्ये आज अडकलेले आहे. माझ्याकडे कितीतरी फाईल्स अशा आलेल्या आहेत की ते हेवी डिपॉझिटचे फ्लॅटने त्यांना विविध प्रकारे असे त्रास होत आहेत. तर हेवी डिपॉझिटचे फ्लॅट घेताना पण खूप काळजी करा आणि जवळजवळ हेवी डिपॉझिटवर फ्लॅट घेणं देणं टाळा. धन्यवाद. जेणेकरून तुमची आर्थिक नुकसान होणार नाही. हो हो. अच्छा मॅडम, तुम्ही पण उलव्यात आहात तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात कोण, ज्याला पाहिजे ते तुम्हाला? नक्कीच. मी प्रॉपर्टीच्या याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं हे करते, ज्याला कोणाला काही अडचण असेल ते कॉन्टॅक्ट करू शकतात मला. ओके मॅडम, ठीक आहे. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई, उल्वे न्यू.